आपण अत्यंत महत्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं नसून सबस्क्राईब करा समोर बेल बेलायकोनला क्लिक करा निश्चित युट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळते पाहूया तर दहा जानेवारीपासून या दोन कागदपत्राशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही जाणून घ्या नवीन नियम बेकायदानं बेहिसेबी रोगतील व्यवहारांना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम लागू केले आहे सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत बदल केला आता यापुढे बॅ तुम्हाला बँकिंग व्यवहार करण्यासाठी काळजी घ्यावी लागेल मोठ्या रकमाचा व्यवहार करताना सरकारने ठरवून दिलेल्या नियमाचे रूल्स पालन करणे तुम्हाला ही बंधनकारक असेल रोख रक्कम भरण्यासाठी बँकेश डिपॉझिट रूल चेंज केंद्र सरकारने कडक पावले टाकली आहेत सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत बदल केला आहे एका आर्थिक वर्षात एक किंवा अधिक बँकामध्ये कि मोठ्या प्रमाणात रोकड जमा अमाऊंट डिपॉझिट करण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे म्हणजेच आता मोठ्या रक्कमा बँकेत जमा करताना तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड दाखवावे लागणार आहे इतकेच नव्हे तर रोख रक्कम भरणा केल्यास किंवा निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक रोख रक्कम मिळाल्यास जबरदंडाची पेनल्टी तरुण करण्यात आली आहे किती रकमेसाठी नियम लागू नव्या नियमानुसार आता बँकामध्ये वीस लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम जमा करणे किंवा काढणे यावर बंधनकारक करण्यात आले आहे दहा मे दोन हजार बावीस रोजी सरकारने या नियमाची अंमलबजावणी करणारी अधिसूचना सूचना जारी केली केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने सी बी डी टी के प्राप्ती कर नियम दोन हजार बावीस अंतर्गत नवे नियम तयार केले आहेत हे नियम नवीन नियम लागू केले झाल्यानंतर आद्या व्यक्तीने आर्थिक वर्षातून एकूण वीस लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा केली तर कोणत्याही बँकिंग कंपनी सर सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील एक किंवा अधिक खात्यामध्ये पॅन किंवा आधार कार्ड देणे बंधनकार करण्यात आले आहे ज्यांच्याकडे पॅन नाही ते कसे व्यवहार करणार ज्यांच्याकडे पॅन कार्ड नसेल त्यांना दिवसाला पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त रकमेचा कोणत्याही व्यवहारात किमान सात दिवसात अधिक पॅनसाठी अर्ज करावा लागणार आहे त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीने बँकिंग कंपनी सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिस यांच्या किंवा अद अधिक खात्यामधून आर्थिक वर्षातून एकूण वीस लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम काढल्यास त्याला पॅन किंवा आधार कार्ड द्यावे लागेल